आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत ड्रीम सिटी, अकोलास लार्जेस्ट टाउनशिप अँड फॅमिली लेझर स्पेस, प्रोजेक्ट बाय सूर्या ग्रुप. आमदार अमोल मिटकरींची शिवा मोहोड यांना 5 कोटींची नोटीस, माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करणार. शिवा मोहोड मिटकरींच्या घरासमोर प्रेस घेण्यावर ठाम. जिल्हाधिकारी कार्यालयावरील रोडवर अचानक नागरिकांचे डोळे, आग नाकात चुणचुण. नेमके झाले तरी काय, रस्त्यावर पावसानंतर नागरिकांना झाला मोठा त्रास. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पडलो तरी नाकवर. 36 कर्मचाऱ्यांवर कारवाईची शाही वाढत नाही, तोच मुणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जैसे थे परिस्थिती. अकोल्याचे बिल्डर गोपाल सोमाणी यांची शनिवारी रेल्वेखाली झोकून आत्महत्या, आत्महत्येमागचे कारण गुलदस्त्यात. भाविकांच्या घरी ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे पूजन. परंपरागत गौरी पूजनाबरोबर ग्रामीण संस्कृतीचा देखावा, तर पैठणकरांकडे मातींच्या मुखवट्याला झाले शतक. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी व शिवा मोहोड यांच्यात रंगलेला कलगीतुरा आता कोर्टाच्या नोटीस व कायदेशीर लढाईपर्यंत येऊन ठेपला आहे. आमदार अमोल मिटकरींच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने एक व्हिडिओ तयार केला होता, ज्यामध्ये मोहोड यांच्याकडून मिटकरींना घासलेट चोर असे संबोधले होते. आमदार मिटकरी यांच्या विरोधात खोटे आणि बनावट असल्याचा आरोप करण्यात आले होते. त्यामुळे मिटकरींची प्रतिमा, प्रतिष्ठा मलिन केली आहे. मानसिक छळ आणि यातना सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर मिटकरींवर आरोप करणारे शिवा मोहोड आणि अन्य दोघांना नोटीसद्वारे 7 दिवसांच्या आत लेखी माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. या नोटीसची पावती आणि 5 कोटींची नुकसान भरपाई देखील केली आहे. माफी न मागितल्यास कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मिटकरी यांच्या विरोधात आमदारांच्या घरासमोरच प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा शिवा मोहोड यांचा निर्धार कायम असल्याचे चित्र आहे. अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्य पातळीवर चांगलेच गाजत आहेत. हीटवेव्हने त्रस्त अकोलेकरांना धोधो पावसाने दिलासा दिला, पण तो तात्पुरता ठरला. अशोकवाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय रोडवर अचानक नागरिकांच्या डोळ्यात आग, नाकात जळजळ, पोटात मळमळ व्हायला लागली. या ठिकाणी असे नेमके काय झाले याचा शोध प्रदूषण नियंत्रण विभागाने घेण्याची गरज आहे. अकोल्यात आठवडाभरानंतर अकोल्यात धोधो पाऊस बरसला आणि उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा देऊन गेला. पण हा पाऊस सोबत काय घेऊन आला कुणालाच कळलं नाही, कारण अशोकवाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ये जा करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात आणि नाकात अचानक जळजळ व्हायला लागली. काही वाहन चालकांना वाहन चालवताना अचानक डोळ्यात जळायला लागलं, त्यामुळे अपघाताच्या भीतीने कसे बसे वाहन रस्त्याच्या कडेला घेऊन डोळे चोळत होते, तर पायी जाणारे नागरिक नाकातोंडाला रुमाल बांधून जाऊ लागले. हवेत नेमका कुठला द्रव्य होता हे कळू शकले नाही, पण रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा मोठा त्रास झाला. सुदैवाने यामुळे कोणताही अपघात झाला नाही, परंतु अशा प्रकारे डोळ्यात आणि नाकात अचानक जळजळ झाल्याने नागरिकांनी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेने नुकतेच आरोग्य केंद्रातील गैरहजर व दांडी बहाद्दर 36 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. ही कारवाई झाल्यानंतर देखील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची दांडी मारण्याची सवय जाताना दिसत नाही, याचा अनुभव जिल्हा परिषद सभापती पंजाबराव वडाळ यांना आला. मुणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी गेले कुठे असा प्रश्न वडाळ यांनाच पडला. अकोट तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाणारे केंद्र म्हणजे मुणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र होय. या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच मुख्यालयात हजर राहत नाहीत, तर कर्मचारी कसे हजर राहतील असा प्रश्न उपस्थित होतो. सकाळी 11 वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषदचे सभापती पंजाबराव वडाळ यांनी अचानक भेट दिली असता अनेक कर्मचाऱ्यांनी दांड्या मारल्या असल्याचे सभापती पंजाबराव वडाळ यांच्या लक्षात आले. तेव्हा अशा दांड्या देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर सभापती पंजाबराव वडाळ कोणती कारवाई करतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. आज सकाळी 11 वाजता मुणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक भेट दिली असता मला अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात हजर राहत नाहीत व त्यांनी दांड्या मारल्या व कोणत्याही प्रकारचे सुट्टीचे अर्ज नव्हते, तेव्हा अशा दांड्या मारणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अकोल्यातील बिल्डर गोपाल सोमाणी यांनी शनिवारी रात्री एका रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। अकोल्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रख्यात असलेले गोपाल सोमाणी यांनी शनिवारी रात्री एका रेल्वे गाडी समोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली। याविषयी रेल्वे गाडी चालकाने पुढील स्टेशनवर अवगत केल्याने गोपाल सोमाणी यांनी आत्महत्या केल्याची माहिती सुनिश्चित झाली। दरम्यान गोपाल सोमाणी यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित होता। त्यांना असा अप्रिय निर्णय का घेतला याविषयी विविध तर्कवितर्क उपस्थित केले जात आहेत। अमृत योजनेअंतर्गत जोगडेकर प्लॉट भागात बांधलेल्या जलकुंभाच्या पायऱ्यांना पाणीपुरवठा विभागाने लोखंडी गेट लावले। या जलकुंभावर वराह अर्थात डुक्कर फिरल्याची बातमी आरआरसी न्यूजने दाखवली होती। त्यानंतर महापालिकेला जाग आली। जोगडेकर प्लॉट येथील एका टाकीवर वराह फिरल्याची बातमी आरआरसी न्यूजने दाखविली होती। त्या बातमीने अखेर महापालिकेला जाग आली आहे। जोगडेकर प्लॉट येथील ही पाण्याची टाकी बंदिस्त करण्याची गरज होती। वराह थेट टाकीवर फिरल्याचे व त्याने टाकी सर करण्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर अखेर महापालिकेने या पाण्याच्या टाकीला गेट लावण्याचे धाडस दाखविले। त्यामुळे आता या टाकीवर वराह कुत्रे व माणसांना जाता येणार नाही। अमृत योजनेअंतर्गत 7 जलकुंभ बांधले आहेत, त्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज आहे। पाणी पुरवठा विभागाने गेटची दुरुस्ती करतानाच जलकुंभाच्या पायऱ्यांवर लोखंडी गेट लावले आहे। मूर्तिजापूर शहर बस स्टँडच्या बाजूला आग लागल्याने रसवंती जळून खाक झाली। ही आग लागली की लावली याचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। मूर्तिजापूर शहर बस स्टँड लगत असलेल्या कचरा व घनकचरा ठिकाणी कचऱ्याला आग लागल्यामुळे बाजूला असलेल्या दुकानाने अचानक भडका घेतला। या भडक्यामध्ये बस स्टँड परिसरातील असलेली रसवंती संपूर्ण जळून खाक झाली। त्यामध्ये असलेले साहित्य संपूर्णपणे जळून गेले। प्रसंगी बस स्टँड लगत असलेले फळ विक्रेते व इतर चिल्लर विक्रेत्यांची दुकाने आहेत। या आगीची चौकशी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। ही आग बस स्टँड परिसरामधील आजूबाजूच्या दुकानांना लागली, त्यामुळे कुठेतरी मूर्तिजापूर नगर परिषदचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे। दरम्यान पोलिसांनी ही आग नेमक्या कोणत्या कारणाने लागली याची चौकशी करण्याची गरज आहे। पातूर तालुक्यातील हिंगणा येथे गावकऱ्यांच्या वतीने एक झाड लावून पर्यावरण स्नेही या वर्षीच्या गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली। गावातील कोणाच्याही वाढदिवशी वृक्षारोपण व पुढे त्यांचे संवर्धन करण्याचा हा उपक्रम आहे। जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधील हिंगणा गावामध्ये गावकऱ्यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त एक झाड लावून पर्यावरण स्नेही समतोल राखण्याचा उपक्रम राबविला। यामुळे संकल्पना पवन उर्फ शेषनाग इंदिरा आनंदराव उजाडे यंदाच्या संकल्पनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो झाडे लावून त्यांचे संगोपन गावकरी करीत आहेत आणि त्यासोबतच यावर्षी गणेशोत्सवानिमित्त आपण माझा बाप्पा पर्यावरण स्नेही या संकल्पनेच्या माध्यमातून गणेशभक्तांसाठी मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून त्या अल्पदरात देण्यात येत आहेत। प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न बसवता मातीची मूर्ती बसवून आपला गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा अशी संकल्पना पवन उर्फ शेषनाग इंदिरा आनंदराव उजाडे यांनी मांडली। यासाठी सहकारी म्हणून प्रकाशजी तायडे, प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव यांच्यासह सुश्रुत भुसकुटे, सोपान उजाडे, विश्वास उजाडे, अंकित उजाडे, अमोल उजाडे, उमेश इंगळे, नागेश ढोरे, विठ्ठल सोनोने, गणेश इंगळे आदी गावकऱ्यांनी केले आहे। वाढदिवस वृक्ष म्हणून एक संकल्पना त्यांनी मांडली आहे की ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल त्याच्या नावाने इथं वृक्षारोपण करायचं आणि त्याची संपूर्ण संगोपनाची संवर्धनाची आणि त्याला मोठं करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः सगळ्या गावकऱ्यांनी घेतली आहे आणि अत्यंत चांगलं यश या सगळ्या प्रक्रियेला आलेलं आहे। खरं म्हणजे मी विनंती करतो त्यांना सगळ्याच गावकऱ्यांना एक चांगला उपक्रम आहे, ही चळवळ म्हणून पुढे समाजात यावी। नवीन पिढीने नवीन काही गोष्टी आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून ही एक चळवळ म्हणून पुढे यावी आणि अत्यंत उपक्रमशील असे कार्य त्यांच्या हातून नेहमी होते शेषनाग उजाळे आणि आमचे सन्माननीय सरपंच यांच्याकडून। नव्या पिढीला सण व समारंभात ग्रामीण भागातील राहणीमान संस्कृती पोहोचावी या प्रमुख उद्देशाने राजेश मालपाणी यांच्याकडे विविध रूपातील गौराईचे पूजन करण्यात आले। या गौराईंच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। शनिवारी ज्येष्ठा गौरी यांचे थाटामाटात संपूर्ण राज्यात आगमन झाले। अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सुद्धा गौरी मातेचे विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली। अकोला शहरातील डाबकी रोड स्थित साईनगर येथील रहिवासी राजेश मालपाणी
यांच्या घरी गेल्या 50 वर्षांपासून गौरी मातेची स्थापना करण्यात येत आहे। यावर्षी सुद्धा त्यांनी आपल्या घरी ग्रामीण भागातील अनोखा देखावा साकारत गौरी मातेची स्थापना केली आहे। या देखाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रूढी परंपरासह त्या भागातील दैनंदिन कार्य दर्शन करणारा देखावा सजविण्यात आला होता। हा देखावा बघण्यासाठी अनेक नागरिक येत आहेत। मला डेकोरेशनचं खूप शौक आहे, खास करून महालक्ष्म्यांचं। दरवर्षी काहीतरी नवीन करायचं आपण असं मला वाटते, तर मी मागच्या वर्षी बंगईवर बसवल्या होत्या, म्हटलं ह्या वर्षी काहीतरी नवीन करायचं, खेड्याचं लुक द्यायचं व्यवस्थित स्वयंपाक करताना, हे अशी म्हणजे मनात कल्पना आली होती। तर मी 3 महिन्यापासून आधीपासूनच तयारी करते, ही टायमावर कोणी गोष्ट कानावर घेत नाही, तर मी कल्पना केली, मग सगळ्यांना हे केलं, सगळी तयारी म्हणजे मीच केली। ही आमच्या इथली 50 वर्षाची परंपरा आहे महालक्ष्म्यांची, तर त्यामध्ये दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो। तर यावर्षी आम्ही पूर्ण एक ग्रामीण देखावा म्हणून आकारलेला आहे, त्याच्यामध्ये महालक्ष्मीचे दळणयंत्र, स्वयंपाक आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी पूजन हे अनेकांच्या घरी होते, पण ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींच्या मातीच्या मुखवट्यांना शतक पूर्ण झाल्याचे चित्र रामदास पेठेतील पैठणकर कुटुंबाकडे दिसत होते। शतकानंतर देखील या मुखवट्यांचे तेज हे पाहण्यासारखे होते। ज्येष्ठा गौरी पूजनाची परंपरा ही अनेक घरोघरी असते, पण थेट एखाद्या घरी शतकांची परंपरा असल्याची बाब ही निश्चितच प्रशंसनीय आहे। रामदास पेठेतील पैठणकर परिवारातील यंदाचे ज्येष्ठा गौरी पूजनाचे शतकी वर्ष आहे। त्यात पैठणकर यांच्याकडे असलेले गौरींचे मुखवटे हे मातीचे आहेत। गेल्या शतकांपासून मुखवट्यांची जपवणूक करणे व दरवर्षी केवळ गौरी पूजनाच्या दिवशी त्यांना बाहेर काढण्यात येते। दिलीप पैठणकर यांच्याकडे गौरी पूजनाला आज शतक पूर्ण झाले, त्यांच्याकडे विधिवत पूजन व अर्चना करण्यात आली। पैठणकर यांच्याकडच्या गौरीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती, तर आकर्षक मुखवटे व त्यांची आरास हे निश्चितच भाविकांसाठी नाविन्यपूर्ण आहेत। ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी पूजन सोहळा आज शहरातील विविध मान्यवरांकडे साजरा करण्यात आला। ज्येष्ठा गौरी पूजनासाठी परिवार एकत्रित आले होते, तर अनेकांकडे परंपरागत पद्धतीने हा सोहळा घेण्यात आला। गौरींची आरास, रोषणाई व सकाळ संध्याकाळच्या जेवणावळी यात आजचा संपूर्ण दिवस गेला। जय देवी जय देवी जय महालक्ष्मी, बससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। दशना सुरंग दासन मृग नयनी शशिधर वदना राजस मदनाची जननी। जय देवी जय देवी। तारा शक्ति अगम्या शिव भजता गौरी, सांख्य भणती प्रकृति निर्गुण निर्धारी। गायत्री निज बीजा निगमागम सारी, प्रगटे पद्मावती निज धर्माचारी। Jai Devi, Jai Mahalakshmi,
व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी। आमच्याकडे आमच्या वडिलांच्या वेळेस जवळपास 60 ते 70 वर्षापासून गौरी पूजनाचा कार्यक्रम होत आहे आणि महालक्ष्मी स्थापनाचा। त्यानंतर मध्यंतरी काही कारणामुळे त्यामध्ये खंड पडला होता आणि जवळपास 1991-92 माझ्या लग्नाच्या 1 वर्ष अगोदर आम्ही महालक्ष्मी स्थापनाचा कार्यक्रम आणि स्थापना पुन्हा केली आणि त्यानंतर एक आमच्या सगळ्यांची जी श्रद्धा आहे सगळ्या भाविकांची श्रद्धा जी श्री महालक्ष्मींच्या चरणी आहे त्यांचे जे आपण करतो 3 दिवसाचं त्यांचं वास्तव्य आपल्या घरी असतं तर त्याची तयारी साधारणतः प्रत्येक घरामध्ये महिन्याभरापासून सुरू असते आणि महिला वर्ग सगळं त्या कामामध्ये गुंतलेला असतो। ते घराघरामध्ये हा उत्साह असतो महालक्ष्मींचं असताना आणि सगळा काळ आनंदात पार पडतो। सगळ्यांची इच्छा श्री महालक्ष्मी कृपेने सगळे पूर्ण करतात। प्रत्येकाचं जे काही मनोगत असते ते आपण त्यांच्यासमोर मांडतो आणि त्यानुसार ते आशीर्वाद देतात। त्यांच्या चरणी आम्ही सगळे नतमस्तक राहतो। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत ड्रीम सिटी अकोलास लार्जेस्ट टाउनशिप अँड फॅमिली लेझर स्पेस प्रोजेक्ट बाय सूर्या ग्रुप। आमदार अमोल मिटकरींची शिवा मोहोड यांना 5 कोटींची नोटीस। माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करणार। शिवा मोहोड मिटकरींच्या घरासमोर प्रेस घेण्यावर ठाम। जिल्हाधिकारी कार्यालयावरील रोडवर अचानक नागरिकांचे डोळे आग नाकात चुणचुण। नेमके झाले तरी काय रस्त्यावर पावसानंतर नागरिकांना झाला मोठा त्रास। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पडलो तरी नाक वर। 36 कर्मचाऱ्यांवर कारवाईची शाही वाढत नाही तोच मुणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जैसे थे परिस्थिती। अकोल्याचे बिल्डर गोपाल सोमाणी यांची शनिवारी रेल्वेखाली झोकून आत्महत्या। आत्महत्येमागचे कारण गुलदस्त्यात। भाविकांच्या घरी ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे पूजन। परंपरागत गौरी पूजनाबरोबर ग्रामीण संस्कृतीचा देखावा तर पैठणकरांकडे मातींच्या मुखवट्याला झाले शतक। बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आरआरसी न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा आरआरसी नेटवर्कचे विविध चॅनल्स। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।